अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंदुर्णी नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर या नगर पंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 9 डिसेंबर रोजी होत आहे। नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी आज अखेरच्या दिवशी 129 उमेदवारांनी त्यांची नामनिदर्शन पत्रे दाखल केली आहेत, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी 12 नामनिदर्शन पत्रे दाखल झाली असून निवडणुकीचे खरे चित्र 29 नोव्हेंबर माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। तुर्तास तरी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या विजयाचा दावा केला असून तसा प्रत्यक्ष प्रचार सुद्धा काही उमेदवारांनी सुरू केला। चेंदुर्णी नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपा सेनेने पारखत घेतली असून हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मात्र येथे आघाडी झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काही अपक्ष उमेदवार सुद्धा चेंदुर्णीच्या राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजयदादा गरुड यांच्या स्वतःच्या होम पिचवर राजकीय कस लागणार असून त्यांच्यासाठी ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे। तर राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडे धुळे महानगरपालिकेची जबाबदारी असल्याने त्यांनी येथील निवडणुकीची सूत्रे ही आपल्या पहिल्या फाळीतील कार्यकर्त्यांकडे सोपवली आहे। शासनाचे संकटमोचन आणि आपला महाजन पॅटर्न वापरून भाजपाला सर्वत्र सत्ता मिळवून देणारे नामदार महाजन यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष चेंदुर्णी नगरीकडे आता लागले आहे। चेंदुर्णी नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे। चेंदुर्णी नगरपंचायतचं ही पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे आणि OBC महिला नगरपंचायतचं अध्यक्षपद निघाल्यामुळे आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून सारख्या गावात सर्वे करत होतो। हे कॉस्मोपॉलिटिकल गाव आहे। अनेक जाती धर्माचे लोक या गावामध्ये गुण्यागोविंदाने अतिशय उत्साहाने चांगले राहतात आणि त्यांच्या तोंडातनं सगळ्यांमधनं हेच म्हणणं आलं की तुमच्या घरातला कोणीतरी उमेदवार उभा करा। शेवटी OBC व्हॅलिडिटीचा प्रश्न आला आणि आमच्यासमोर आमच्या मुलीचंच नाव आलं, म्हणजे कार्यकर्त्यांनी इथे सुचवलं, नेत्यांनी इथे सुचवलं आणि म्हणून क्षितिजा प्रवीण गरुड हिला उमेदवारी द्यायची आणि लहानपणापासून ती धीट आहे, करारी आहे आणि सामाजिक कामाची आवड आहे। घराण्यात लहानपणापासून अनेक राजकीय नेते येताना जाताना अनेक लोक अडचणी घेऊन येताना महिला अडचणी घेऊन येताना त्यांनी आमच्याशी आमच्या वडिलांशी काकांशी आजोबांशी सुसंवाद करताना त्यांनी बघितलेलं आहे आणि त्याच अनुभवाची एक शिदोरी म्हणून तिच्या पाठीशी तो एक भरभक्कम असं एक शिदोरी तिच्या पाठीशी आहे आणि त्याच माध्यमातून ती सुद्धा स्वतः तयार झाली की मला या गावासाठी काहीतरी सेवा करण्याची इच्छा आहे आणि म्हणून ती या निवडणुकीत सगळ्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर सर्व आमचे कार्यकर्ते असतील, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण असतील वेगवेगळ्या जाती धर्मातले त्या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर तिने उमेदवारी स्वीकारलेली आहे। नमस्कार, मी क्षितिजा प्रवीण गरुड आणि नुकत्याच जाहीर झालेल्या चेंदुर्णी नगरपंचायतीसाठी मी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। लहानपणापासून मिळालेला वारसा, गावातल्या वेगवेगळ्या समाजातील लोकांचा आशीर्वाद यांच्या सर्वांमुळे मला प्रेरणा मिळाली की ह्या उमेदवारीसाठी मी अर्ज दाखल करावा। स्वतःच्या गावासाठी असा काहीतरी करण्याची इच्छा आहे। एक गावाला परफेक्ट जे आपण गाव बोलतो, जिथे सगळ्या फॅसिलिटीज आहे, जिथे सगळ्या सुविधा आहेत, असा मला गावाचा विकास करायचा आहे। त्याच्यात तरुण पिढीला जर पक्षाने संधी दिली तर प्रत्येक तरुणाचे गावाच्या विकासासाठी जे विचार आहेत त्यांना मी कसं इम्प्लिमेंट करू शकेल याची काळजी मी घेईल। गावाच्या ज्या महत्त्वाच्या सुविधा आहेत जसे रोड्स, बस स्टँड, प्रत्येक वॉर्डमध्ये कसा रोड पाणीपुरवठा कसा व्यवस्थित केला जाईल, महिलांसाठी कसे वेगवेगळे त्यांच्या विकासासाठी प्रोग्राम्स डेव्हलप केले जातील याची काळजी मी घेईल। फार पूर्वीपासून मला वारसा लागला आहे माझ्या पणजी भागीरथीबाई गरुड यांच्या कामांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने मला ह्या पदासाठी अर्ज दाखल करायला प्रेरणा मिळाली। त्या पहिल्या महिला सरपंच होत्या महाराष्ट्राच्या, तर 47 ते 50, तर त्यांनी असे बरेच काही कामं केले आहेत ते ज्यांचा आजही जुन्या लोकांकडून उल्लेख केला जातो, ते कामं आजही तुम्हाला तसेच दिसतील, एक शाश्वत सारखे। महिलांसाठी मी त्यांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स नक्की अरेंज करेल। त्याच्यानंतर सॅनिटेशन प्रोग्राम असतात, त्यांच्या बालकल्याणासाठी असतात किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत जे मला मोठ्यांच्या
अनुभवातून ऐकायला मिळतील ते प्रोग्राम्स मी इम्प्लिमेंट करेल. नगरपंचायतच्या फार्म भराचा शेवटचा दिवस होता उमेदवारी फार्म भराचा, आणि सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आज त्या ठिकाणी खूप गर्दी केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आज आम्ही प्रत्येक प्रभागातून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा फॉर्म तिथे दाखल केलेला आहे. खरं म्हणजे आमची खूप दमछाक झाली. प्रत्येक प्रभागामध्ये खूप असे 10-10, 12-12 इच्छुक उमेदवार होते, त्याच्यामुळे त्याच्यातले 1-2 कोण निवडायचे हे बी फॉर्म देताना आमच्यापुढे मोठा प्रश्न होता. परंतु माननीय जलसंपदा मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या सल्ल्याने आमच्या कोअर कमिटीने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगराध्यक्षपदासाठी आमच्या माजी सरपंच खलसे विजयाताई अमृत या सक्षम अशा उमेदवार भारतीय जनता पार्टी रिपाई युतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागातून नवीन चेहऱ्यांना, बऱ्याचशा 90% नवीन चेहऱ्यांना आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून फार मोठी विकासाची कामं या ठिकाणी आम्ही केली, आणि या विकासाच्या कामाच्या भरोशावर आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. जनतेमध्ये एक प्रकारचा प्रचंड असा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची मंडळीच या शेंदुर्णीचा काही कायापालट करू शकते. कारण गेल्या 5 वर्षामध्ये माननीय या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील, यांच्या माध्यमातून 30-35 कोटी रुपयाचा निधी या गावामध्ये विकास कामासाठी आणला आहे, आणि चौफेर असा विकास या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे लोक समाधानी आहे. लोकांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सत्ता दिल्यानंतर या गावातला पाणी प्रश्न सुटणार आहे. भविष्यामध्ये देवागुरून पाणी आम्ही आणणार आहोत. या शेंदुर्णी नगरीला एक चांगल्या प्रकारचा तालुकाचा दर्जा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण आमच्याच प्रयत्नातून ह्या शेंदुर्णी नगरीला नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. मग ते अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, बाकीचे इतर समाज असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदीजींच्या उक्तीप्रमाणे सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे आम्ही काम करतो आहे. कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा काय आमच्यामध्ये नाही आहे. थोडेसे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होणं स्वाभाविक आहे, ते सगळ्या पक्षातच असतं. आम्ही 1-2 दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या नाराज्या दूर करणार आहे, आणि आम्हाला प्रचंड असा आत्मविश्वास आहे की 17 जागा नगरसेवकपदाच्या आणि 18 नगराध्यक्षपद हा केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि रिपाई युतीचे आठवले गटाचे आमच्या या ठिकाणी येणार आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये या शेंदुर्णी नगरीला भरभरीटीला आम्ही नेऊ. आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. बी फॉर्म देऊन भारतीय जनता पक्षाचे शेंदुर्णी नगरपंचायतीचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत. पक्षाचं ध्येयधोरणच आहे. 2014 लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा असा होता की ही निवडणूक एका आगळ्यावेगळ्या विषयावर लढली गेली. विकासाचा मुद्दा घेऊन 2014 लोकसभेत 30 वर्षानंतर 2/3 बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. देशाला 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, पण लोकशाहीच्या लाल फितीत अनेक योजना अडकल्यामुळे त्या सामान्य माणसापर्यंत पोचू शकल्या नाही, आणि त्यामुळे नरेंद्र मोदीची सत्ता दिल्लीत येताच त्यांनी लाल फितीतल्या अडचणी दूर करून देशात विकासाची गती वाढवली, आणि 2014 विकासाचं एक नवं पर्व देशात सुरू झालं. त्यानंतर झालेल्या 23 राज्यांच्या निवडणुकीत विकास हाच मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षानं देशातली 30 राज्यापैकी 23 राज्य जिंकली. देशात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरच जिंकल्या. अजूनही केंद्राचं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार 4 वर्ष पूर्ण होऊन आली, पण नरेंद्र मोदी सरकारची लोकप्रियता घटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे भाजपचा जाहीरनामा, विकासाचा मुद्दा देशातल्या सामान्य माणसाला भावला आहे, आणि त्याच आधारावर आम्ही शिंदुर्णी ग्रामपंचायतीची निवडणूक, नगरपंचायतीची निवडणूक जिंकणार आहोत. नगरपंचायतीची जी कामं आहे, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, दिवाबत्ती या सग आणि स्वच्छ पाणी पुरवठा या 5 मुख्य कामांकडे विशेष लक्ष देणार आहोत. केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. जामनेर तालुक्याचे आमदार गेल्या 30 वर्षापासून जामनेर तालुक्याचे आहे, त्यांच्याकडे जलसंपदा खातं महत्त्वाचं आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्यामुळे गावाच्या नगरपंचायतीच्या शासकीय निधीच्या व्यतिरिक्त जो आवश्यक निधी लागतो तो आणण्याची ताकद, ते आणण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षात आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वच्या सर्व जागावर निश्चित विजय मिळवू अशी आम्हाला खात्री आहे. नमस्कार. सप्रेम जय महाराष्ट्र. मी डॉक्टर विजयानंद कुलकर्णी, मनसेचं उपजिल्हाध्यक्ष, मनसे स्थापनेपासून मनसेचं काम करतो आहे माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार. आणि माझ्यासोबत माझी सुविज्ञ पत्नी डॉक्टर सुभक्ती कुलकर्णी, आत्ता ती नुकतीच मनसेची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष आहे. तीसुद्धा ह्यावेळेस नगरपंचायतीमध्ये उमेदवारी तिने दिलेली आहे 2 प्रभागांमधून. मी स्वतः पण 1 प्रभागामधून उमेदवारी दिलेली आहे. तसंच माझ्यासोबत नगराध्यक्षपदासाठी आमच्या सौ सरिता चौधरी, त्याच्यानंतर 14 नंबर वार्डमधून आमच्या सौभाग्यवती उषा बारी, तसेच आमचे सर्व मनसेचे कार्यकर्ते, तसंच एक कार्यकर्ता आमचा तरुण वार्ड नंबर 5 मधून, असे आम्ही 17 पैकी 7 वार्डांमध्ये उमेदवार दिले आहेत. आणि आम्हाला निश्चितच एक विश्वास आहे, आत्मविश्वास, की आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची पावती आम्हाला आज नागरिक देतील. आम्ही ज्या सचोटीनी समाजाची सेवा करतो त्याचं आम्हाला जे उत्तर आहे नागरिकांकडून अपेक्षित आहे, की आम्हाला ते मतदानाच्या रूपात आमचे सर्व सुज्ञ नागरिक ते आम्हाला आशीर्वाद देतील. प्रभाग क्रमांक 1 साठी आणि प्रभाग क्रमांक 7 साठी मी उमेदवारी फॉर्म भरला आहे. तसेच डॉक्टर विजयानंद कुलकर्णी हे जे मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी पण इथून 13 नंबर ह्या वॉर्डमधून त्यांनी फॉर्म भरला आहे. तर तसंच आम्ही आमच्यासोबतचे जे उमेदवार आहेत उषाताई आणि सरिताताई प्रकाश चौधरी ह्या नगराध्यक्षपदाच्या मानकरी आम्ही त्याच्यासाठी आपण फॉर्म भरला आहे. आम्ही खरं तर म्हणजे हा फॉर्म आम्ही याच्यासाठी भरला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मनापासून काम करत असते. प्रत्येक ठिकाणी ती म्हणजे जिथे कामाची कमतरता असेल तिथे मनसे अगदी प्रभावीपणे काम करते. आणि त्या संदर्भात आमचं मनसेचे आमचे जे उमेदवार आम्ही उभे केले तसेच म्हणजे आमचे माझ्या ज्या 2 रणरागिणी आहेत त्या खरोखर प्रखरपणे कामाला उभ्या राहतील आणि आमच्या वॉर्डातील जे कामं आहेत ते आम्ही सक्षमपणे पार पाडू ही आम्ही अपेक्षा बाळगतो. तसंच पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, लाईटाचे प्रश्न आहेत. तसंच शेंदुर्णीसाठी एक छान असं उद्यान आम्ही खूप दिवसांपासून उपेक्षित आहोत उद्यानासाठी, पण आमच्या नगर म्हणजे ग्रामपंचायतीने ते आमचं स्वप्नच ठेवलेलं आहे. परंतु आम्ही या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. शेंदुर्णीकरांचे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.